यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात मला आमदार झाल्यासारखं वाटतं या गाण्यानं चांगलंच वेड लावलं होतं। काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं। फडणवीसांच्या या वक्तव्याचा धुळ्यातील कृषी कन्या प्रियंका जोशीनं समाचार घेतलाय। उद्धव साहेबांच्या प्रसिद्धीकडं मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय, महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गीताने अक्षरशः वेड लावलं होतं। पण महाराष्ट्रात सध्या दिवाळीनंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी वर्तवली आहे। कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे अटोक्यात आलेला नाहीये, लोकांनी घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचं राजेश टोपे म्हणाले। राज्यात कोरोनाचा नवीन वेरियंट नाही ही चांगली गोष्ट असल्याचंही राजेश टोपे म्हणाले। दिवाळीमध्ये निर्बंध नसले तरी काळजी घ्या असं आवाहन राज्य सरकारनं केलंय। आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज नाशिकमध्ये लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली। शहरातील महात्मा नगर परिसरातील महापालिकेच्या केंद्राला भेट देऊन त्यांनी लसीकरण मोहिमेची माहिती जाणून घेतली आणि एकूणच लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला। राज्यातील कृषी आणि संलग्न महाविद्यालये उद्यापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। कृषी मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कोरोना नियमांचं पालन करून महाविद्यालयं सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। 13 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांमधील नियमित वर्ग हे दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। कोरोनाच्या निर्बंधांमुळे विविध दुकानं, हॉटेल्स ठराविक वेळेतच खुली ठेवण्याबाबतचे आदेश आता रद्द करण्यात आले। पूर्वीप्रमाणेच या सर्व गोष्टी सुरू राहणार आहेत। राज्य शासनानं याबाबतचे नवे आदेश जाहीर केलेत। यामुळे दुकानदार आणि हॉटेल चालकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय। नव्या आदेशानुसार रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांची दुकानं आता मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुली राहतील तर दुकानं आणि आस्थापनं रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत। तात्काळ प्रभावानं ही नवी नियमावली लागू केली जाणार आहे। भाज्यांपाठोपाठ आता कोथिंबीरही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे। लांबलेल्या पावसानं स्थानिक पिकांना चांगलं झोडपून काढल्यानं कोथिंबीर जागेवरच खराब झाली। परिणामी सध्या राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपूरकरांना घ्यावी लागतीये। नागपुरात कधी नव्हे इतकी कोथिंबीर महाग झाली आहे। 40 रुपयांची कोथिंबीरची पेंडी 100 रुपयांवर गेली आहे। नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये 250 ते 300 रुपये किलोचा दर सुरू आहे। विदर्भातील शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। 2020 ते 2021 या वर्षभरात तब्बल 1079 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड नुकसान सहन करतोय, त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालल्यानं तो टोकाचं पाऊल उचलतोय। विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। अधिवेशनादरम्यान कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे। यासाठी नागपूरच्या विधानभवनातील मंत्री परिषद दालनात प्रधान सचिव भागवत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अधिवेशनासाठी येणाऱ्यांना कोरोनाचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य करण्यात आलंय। त्याचबरोबर लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे। याशिवाय पुन्हा RT-PCR टेस्ट अनिवार्य केली जाणार आहे। यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर एका शाळेची जमीन आणि मेळघाटातील आदिवासींची जमीन हडपल्याचा आरोप केला होता। यावर अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर देत माझ्यावरील आरोप 15 दिवसात सिद्ध करा, आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो तर आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या असं खुलं आव्हान दिलंय। दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावलाय।
जे लोग भाजपमध्ये गेलेत गेली दोन वर्ष सरकार पडेल असं त्यांना वाटत होतं, मात्र आता त्यांना नैराश्य आलंय। त्यांनी मंत्री होण्यासाठी नवीन कपडे देखील शिवले होते असा टोला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय। ठाण्यात पत्रकारांशी ते बोलत होते। ड्रग्स प्रकरणी तुरुंगात असलेल्या आर्यन खानसाठी आता शिवसेना ही मैदानात उतरली आहे। शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यन शाहरुख खान प्रकरणात सुप्रीम कोर्ट गाठलंय। एक पत्र लिहून तिवारी यांनी एनसीबीच्या विरोधात तक्रार करत मानवाधिकार जपण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर थांबवावा यासाठी सुमोटो या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। आर्यन खान निर्दोष असल्याचं तिवारींनी आपल्या याचिकेत म्हटलंय। उल्हासनगर महापालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नसल्यानं नागरिकांवर चक्क छत्रीचा आडोसा घेऊन शौचाला बसण्याची वेळ आली आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्चून महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली, मात्र या शौचालयाचे दरवाजे काही दिवसातच तुटले तर काही चोरीला गेले, त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। सिडकोशी संबंधित असलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार गणेश नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत एका बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबवावी, सिडकोनं स्वखर्चानं 1000 खाटांचं रुग्णालय बांधून ते पालिकेकडे सुपूर्द करावं, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करावी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। धुळे नंदुरबार संयुक्त जिल्हा सहकारी बँकेच्या 17 जागांच्या निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यातही अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही जिल्हा बँकेचं विभाजन न झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यावर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली जाते, मात्र आता निवडणूक जवळ आल्यानं रणधुमाळी सुरू झाली आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणूक एकत्र लढवावी अशी भूमिका माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली आहे। झरी तालुक्यातील येडशी इथं 1.5 वर्षानंतर प्रथमच ग्रामसभा घेण्यात आली। कोरोनाच्या संकटामुळे येडशी गावात ग्रामसभा झाली नाही, मात्र कोरोनाचा कहर दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे राज्य सरकारनं ग्रामसभा घेण्याचं आवाहन केलं, त्यामुळे झरी तालुक्यातील येडशी गावात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं। नांदेडमध्ये विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार समोर आलाय। पीक विमा कर्मचाऱ्यांनी केलेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे 500 फॉर्म एका ऊसाच्या शेतात बेवारसरित्या आढळून आले आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी गावातील जवळपास 1200 शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते आणि या कर्मचाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांकडून 200 ते 500 रुपये घेतल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। पंचनाम्याचे फॉर्म कंपनीला मिळाले तरच पीक विमा मिळू शकतो, त्यामुळे या घटनेचा तात्काळ तपास करावा आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। बुलेटिनमध्ये तर ही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बहीण आणि तिचा प्रियकर यांना आक्षेपार्ह अवस्थेत लहान भावानं बघितलं होतं, त्यामुळे या लहान भावाची हत्या करण्यात आली, मात्र बहिणीनं बनाव करत घटना दाबण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मृतकाची अल्पवयीन बहीण आणि तिचा 18 वर्षांचा प्रियकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वाघाच्या शिकार प्रकरणी नागपूर आणि यवतमाळमध्ये वनविभागानं संयुक्त कारवाई केलेली आहे। वाघाच्या शिकार प्रकरणी मुद्देमालासह आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। पुण्यात एका क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी शस्त्रानं वार करण्यात आले आणि त्याचा खून करण्यात आला। दारू पिताना शिवीगाळ केल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका तरुणावर धारदार लोखंडी शस्त्रानं वार केले। दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तहसील कार्यालयाचे तहसीलदार दीपक करांडे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं। गुप्त माहितीच्या आधारे मोहाडीच्या पथकानं सकाळी नीलश रेती घाटावरून अवैध रेती वाहून नेणाऱ्या 4 टिप्परवर बोरगाव शिवारात जप्तीची कारवाई केली। या कारवाईमुळे रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दण आणले।
कल्याणच्या तालबारमध्ये बार उशिरापर्यंत सुरू ठेवा या कारणावरून 6 जणांनी धिंगाणा घातला। हरिशांत सिंग नावाच्या व्यक्तीने टेबलवर रिव्हॉल्वर ठेवून बार मॅनेजरला धमकावण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। यावलमधल्या सांगवी ते भालोद रस्त्यावरील एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचं जिवंत अर्भक दिसून आलंय। या नवजात अर्भकाला सोडून अज्ञात मातेनं पलायन केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उसणवारीनं घेतलेले पैसे युवकाच्या जीवावर बेतलेत। रुपेश खिल्लारे असं या तरुणाचं नाव आहे। त्यानं 3000 रुपये उसणवारीनं घेतले होते, त्यातील 2500 परत केले होते, मात्र 500 रुपये परत करण्यास उशीर झाल्यानं या उसणवारीनं पैसे देणाऱ्या तरुणानं त्याच्याशी वाद घातला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दरम्यान उसणवारीनं पैसे देणाऱ्या युवकानं त्याच्यावर चाकूनं वार केला। या हल्ल्यातील जखमी रुपेशचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये ट्रेक्रो ट्रीट स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं धाड टाकली। पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 मुलींची सुटका करण्यात आली।